संदीपान भुमरेंचा पंढरपुरातल्या विठू माऊलीचं दर्शन वादात सापडलंय. भुमरे कार्यकर्त्यांसह VIP रस्त्यानं मंदिरात घुसलेच, शिवाय त्यांनी पोलिसांशी वादही घातला. भुमरेंनी झालेल्या प्रकाराचा इन्कार केलाय. दुसरीकडे भुमरेंच्या शॉर्टकट दर्शनावर वारकरी संताप व्यक्त करत आहेत. छत्रपती संभाजीनगरचे खासदार आणि माजी मंत्री संदीपान भुमरे यांचं पंढरपूरचं विठ्ठल दर्शन वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी गेलेल्या संदीपान भुमरे यांनी रांगेत न जाता VIP दर्शन घेतलं. त्यांनी तर VIP दर्शन घेतलंच, शिवाय सोबत कार्यकर्त्यांचा घुळकाही ते घेऊन गेले. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनाही जुमानलं नाही. संदीपान भुमरे यांनी पोलिसांसोबतही हुज्जत घातली. झालेल्या प्रकाराबाबत संदीपान भुमरे यांनी मात्र स्पष्टपणे इन्कार केलाय. सोबत मंदिरात घुसलेली लोक वारकरी होती असा दावा त्यांनी केलाय. दर्शनाला आम्ही नेहमीच येतो, पण आता काही काही आत घुसतात ते भाविकच होते, वारकरीच होते, असं काही नाही की माझ्यासोबत कार्यकर्ते आलेले. जे काही आले असतील ते सगळे वारकरी होते. असं मी माझ्यासोबत काही कोणाला आणलेलं नाही. कोणत्या वारकऱ्याला त्रास होईल असं काही काम केलेलं नाही आपण. मी सुद्धा रांगेत उभारूनच दर्शन घेतलेलं आहे. खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या VIP दर्शनाबाबत सामान्य वारकऱ्यांनी आता संताप व्यक्त केला. देवाच्या आधारी आमदार खासदारांना VIP ट्रीटमेंट कशाला असा संतप्त सवाल वारकरी उपस्थित करताय. आम्ही स्वतः त्याला लाईनमध्ये राहून त्यांना मतदान केलंय, आणि त्यांनीच आमच्या समोर आम्हाला ताटकळ उठा करायला लागले. 5-7 तास झाले मी रांगेमध्ये उभी आहे. मला रांगेतलं चांगलं दर्शन झालं पाहिजे. सगळ्यांनी रांगेतूनच दर्शन घेतलं पाहिजे, हीच माझी नम्र विनंती आहे. आमदार मंत्री राहिला तरी त्यांनी रांगेतूनच दर्शन घेतलं पाहिजे. संदीपान भुमरे साहेबांनी जे केलं ते योग्य नाही. सामान्य वारकऱ्यांना विठुरायाचं मुखदर्शन घेण्यासाठी अनेक तास लागतात. राजकीय नेते मात्र मागच्या दारानं दर्शन घेतात. शॉर्टकट मारून वशीला लावून दर्शन घेतल्यावर विठू माऊली पावेल का असा सवाल वारकऱ्यांमधून विचारला जातोय. अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.